ॲट्रोसिटी कायदा अधिक मजबूत करण्यात यावा आणि ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला होता. बहुजन क्रांती मोर्चा संयोजन समितीनं आज क्रांती चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढला. हा मोर्चा नूतन कॉलनी, पैठण गेट, गुलमंडी, औरंगपुरा, मिल कॉर्नर, भडकल गेट मार्गे जाऊन हमखास मैदानावर गेला. त्यानंतर शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. बहुजन क्रांती मोर्चाच्या मागण्या याप्रमाणे. जे लोक एससी एसटी मधील लोकांचा गैरवापर करून ॲट्रोसिटी कायद्यांचे खोटे गुन्हे दाखल करत आहेत त्यांच्यावर ॲट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात यावे. ओबीसी आणि आदिवासींच्या आरक्षणातील घुसखोरी थांबवण्यात यावी यासह अनेक मागण्या बहुजन क्रांती मोर्चाच्या आहेत. या मोर्चामध्ये महिलांचा मोठ्या संख्येनं सहभाग होता. मोर्चात विविध वेशभूषा करून मोर्चेकरी या मोर्चात सहभागी झाले. कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन देणार आहोत. 15 लोक मिळून आम्ही वेगवेगळे जातीचे दोन लोक वेगवेगळे जातीचे निवेदन सादर करणार आहोत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेबांना आमचं नम्र निवेदन आहे की मुख्यमंत्रीने आपले डोळे उघडून गरिबाकडे पाहावा. जे गरिबांनी त्यांची भारतीय जनता पार्टीची सरकार बनवून आणलेली आहे ते भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे प्रधानमंत्री यांचे कान उघडले पाहिजे आणि आरक्षणाला आम्हाला ओबीसीला धक्का न लावताना आमच्या लोकांना आरक्षण द्यावं सरकारांनी.